कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज थोडा गंभीर विषय, गंभीर अशासाठी की बांगलादेशमध्ये काय चाललं आहे, इराण, इराक, इस्रायल सगळं माहिती आहे, रशिया, युक्रेन, आणि आपल्या देशात सध्या काय भाषा लोक बोलत आहेत आणि समाज मन हे कशा प्रकारे आहे याचा अंदाज येत नाही आहे. एका बाजूला आपण स्वप्न बघतोय महासत्ता व्हायची, नवनिर्माण सुरू आहे आणि एका वेगळ्या उंचीवर भारताला घेऊन जाण्याचं स्वप्न आपण बघतोय, पण त्याच वेळेला इतिहास आपण विसरतो. आणि म्हणून इतिहासातली अशी तुम्हाला आज घटना मी सांगणार आहे की ज्याचा तुम्ही नीट विचार करा आणि असं जर खरोखरी काही विपरीत घडलं तर भारताचं काय होऊ शकतं. त्याच्या अगोदर मी या विषय निवडायचं कारण असं घडलं की एक सहज सर्फिंग करता करता बातमी हाती लागली. ती बातमी अशी होती, बघा आपण दृश्यानेच बघूया आणि मग पुढे जाऊया. हा आहे आपल्या शेजारचं राज्य मध्य प्रदेश, गव्हाचं कोठार, पूर्वीचा माळवा प्रांत. हा नुसतं गव्हाचं कोठार आहे असं नव्हे तर अतिशय समृद्ध संस्कृती अशी ह्याला मिळालेली आहे. याचे एक लोकप्रिय मुख्यमंत्री, सगळ्यांना नाव माहिती आहे, शिवराज सिंह. या शिवराज सिंह लोकप्रिय होण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण होतं की माळव्याचा जुना सांस्कृतिक इतिहास त्यांनी लोकांना याद करून द्यायचा प्रयत्न केला. एका गावाचं नाव होशियांगबाद, त्याचं त्यांनी केलं नर्मदापुरम. खरं तर मुळात याचं नाव होतं नर्मदापुरमच, मात्र मधल्या काळात जसं औरंगाबाद झालं, आणखीन कोणकोटी नावं झाली, तसं याचंही नाव नर्मदापुरमवरून केलं गेलं होशियांगबाद. हा होशियांग शहाचा मकबरा ज्या ठिकाणी बनलेला आहे त्या ठिकाणी अर्थातच पूर्वी होती एक धर्मशाळा. नाव जिल्ह्याचं बदललं म्हणून आमच्या मनावरचे घाव जरासुद्धा कमी झालेले नाही आहेत. तोच चिरा, किंवा जसं असं म्हणतात की दुःख आपलं न विसरता येण्याजोगं अश्वत्थामाच्या जखमेसारखं घेऊन आपण जगतो आहोत. त्यांनी एक भोजताल नावाचा भव्य तलाव पाडला. त्याच्या अगोदर त्यांनी हा जे देऊळ दिसतं आहे याचं वैशिष्ट्य असं की सगळ्यात मोठं शिवलिंग जगातलं या ठिकाणी आहे. कुंतीला शिवाची प्रार्थना करायची होती म्हणून पांडवांनी आपल्या आईसाठी हे मंदिर बांधलं. त्याची मोठी आख्यायिका आहे, पण मधल्या काळात पडझड झालेलं हे देऊळ भोजराजांनी पुन्हा निर्माण केलं. नदीकाठी बसलेलं, अत्यंत शोभिवंत, आणि हा नुसतं एक मंदिर नाही आहे तर तुम्हाला फोटोत दिसत आहे तसा हा मंदिर परिसर होता. जवळजवळ एकट्या धारमध्ये 108 शिवमंदिरं त्यांनी बांधलेली होती. ही सगळी मंदिरं अक्रांतांनी तोडली आणि त्याच्यात आघाडीवर जो होता तो म्हणजे होशियांग शहा. हे मंदिर आहे ते पाडून झाल्यानंतर त्याचा मोर्चा वळला मग नदीकडे, कारण भोजराज हा नुसता विद्वान होता, पराक्रमी होता, साम्राज्य त्याचं मोठं होतं असं नव्हे तर त्यांनी अनेक 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 धरोवरं निर्माण केली. संस्कृत पाठशाळा जे गेल्याच वेळेला आपण बघितलं, त्याचप्रमाणे अनेक मंदिरं आणि अनेक धरणं, झील, विहिरी, सरोवरं याचा त्यांनी भरपूर प्रचंड प्रमाणात निर्मिती केली. आताही एक झील तिथे आहे, पण ती पूर्वीच्या झीलच्या जेमतेम 1/3 एवढीच आहे. तुम्हाला मगाशी मी उल्लेख केला, सगळ्यांनी गेल्या वेळेला ह्याची गोष्टही ऐकली, ते होतं हे सरस्वती मंदिर. सरस्वती मंदिर खिलजीने तोडलं 13व्या शतकात, तर पुढे 15व्या शतकात हा जो भोज ताल होता, खरं तर ताल ह्याचं पाणी टिकला असता तर सगळ्यांनाच उपयोग झाला असता, परंतु केवळ नाश करणं हा एकमेव उद्देश. ह्या होशियांगबादचं नर्मदापुरम जरी झालं तरीसुद्धा ह्या होशियांग शहा यांनी केलेली दुष्कृत्य आणि त्याच पार्श्वभूमीवर राजा भोज याची महानता आजही आपल्या स्मरणात आहे. ती जर टिकून तशीच राहायला हवी असेल तर आज आपल्याला जागं होण्याची गरज आहे. तर तुम्ही बघितलं की मध्य प्रदेशमध्ये एका गावाचं नाव बदलून पूर्ण नाव, पूर्वीचं जे होतं नर्मदापुरम, हे दिलं गेलं. हे सगळं व्हायला कारण घडलं तर म्हणजे 2005 ते 2008 या काळामध्ये मध्य प्रदेशच्या विज्ञान प्रौद्योगिकी विभागाने केलेलं संशोधन. त्याचे प्रमुख होते अभ्यास गटाचे डॉक्टर ए के विश्वकर्मा. आणि मग त्यांनी सिद्ध केलं की पूर्वीचं जे काही म्हणणं आहे, जो बोलता इतिहास आहे शिलालेखांच्या स्वरूपात, असंख्य मूर्ती जिकडे तिकडे विखुरलेले आहेत. एवढंच नव्हे तर ब्रिटिशांनी याला ओम प्रणाली असं म्हणतात. तिथल्या ज्या नद्या, ज्याचा आपण उल्लेख पुढे बघणार आहोत,
त्या सगळ्या ओमच्या आकारात त्या नद्यांचा प्रवाह आणि त्याच्यावर बांधलेलं धरण. याचा पहिल्यांदा शोध कोणी घेतला असेल तर 1888 मध्ये एक ब्रिटिश अधिकारी आला होता आणि त्याला काहीतरी जाणवलं असेल. आणि मग त्यांनी नुसता शोध घेतला असं नव्हे तर त्यांनी त्याचं जर्नलमध्ये नोंद केली आणि सांगितलं की आत्ता हा हा जो विभाग आहे आता हा हा मी एवढ्यासाठी म्हणते की आत्ता भोज राजांनी बसवलेलं जे भोजपूर होतं ते भोजपूर आता अगदी छोटंसं खेडं कुठतरी दिसतंय. याच्याशिवाय त्यांनी नुसत्या एका उज्जैन द्वार या ठिकाणी शेकडो शिवमंदिरं बांधली होती. ती शिवमंदिरं गायब झालेली आहेत. अशा असंख्य कायापालट उलथापालट कारण हा भोजराजा होता 1005 ते 1055 या काळातला. इतकी वर्ष लोटल्यानंतर कितीतरी फरक पडला पण या जनरलमधल्या नोंदी त्यात पडताळल्या गेल्या. तिथे उत्खनन केलं गेलं आणि मग या गोष्टीला बळकटी मिळाली. ही जी ओम प्रणाली होती त्याच्यातून जे धरण बांधलं होतं ते धरण त्याचं नाव होतं भोजताल. भोजताल भोज जाणारी बांधलेला तलाव. तलाव नाही आहे हा खरं तर धरण आहे. पण ह्या धरणाचं वैशिष्ट्य असं आहे की हे जर धरण असतं तर आज जगातलं सगळ्यात मोठं मानवनिर्मित तलाव किंवा पाणी साठा असं झालं असतं. असं का बरं? तर हा जो राजा भोज होता त्याची थोडीशी माहिती आपण गेल्या वेळात घेतली. याला काही सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या. विज्ञाननिष्ठ होता, वाङ्मयात रुची होती, त्यांनी स्वतः ग्रंथलेखन केलं होतं, स्थापत्यकार होता आणि शिवाचा भक्त होता. त्यांनी दोन गोष्टी केल्या की ज्या दोन्ही नंतर त्याच्यानंतर जो 400 वर्षांनंतर याचा नाश केला गेला तो नाश करण्यामध्ये होता होशियांग शहा. हा जो होशियांग शहा होता त्याच्याबद्दल आपण बोलूच या. पण या भोजराजाला अत्यंत म्हणजे गेल्या वेळेला मी असा उल्लेख केला होता की पृथ्वीला पडलेलं सुंदर स्वप्न असं त्याला म्हटलं होतं. तर हा गुणी राजा याला नंतर कातडीचा चामड्याचा काहीतरी आजार झाला आणि मग त्याला असं सांगितलं गेलं की ज्या पाण्यामध्ये तुला 365 नद्यांचं जलस्रोतांचं पाणी असेल अशात जर तू स्नान केलंस तर तुला बरं वाटेल. तोपर्यंत अनेक उपचार करून झाले होते, काही गुणी येत नव्हता. आणि मग राजाने नेमकं काय केलं असेल तर त्याच्या पंतप्रधानाला आपला उपपंतप्रधान कल्याण सिंह याला बोलवलं. कल्याण सिंह यांनी मग स्थापत्यकार, रचनाकार, विशारद श्यामल हा गोंड कमांडर होता कालिया नावाचा त्यालाही बोलवलं आणि मग सगळी लोक पाहणी करायला बाहेर पडली की असा कुठे जलस्रोत आपल्याला मिळेल की ज्या ठिकाणी आपल्याला 365 जलस्रोतांचं पाणी एकत्र करता येईल. त्यांनी प्रथम असं आढळलं की बेटवा जी नदी आहे तिला असंख्य उपनद्या येऊन मिळतात. त्यांनी त्याला नाव दिलं कालिया स्रोत. संगरू, बासी, जामनी अशा असंख्य नद्या, जवळजवळ 360 नद्या तिला मिळत होत्या. मग त्यांनी हे सगळं पाणी अडवलं आणि एक बांध बांधला. तरी 5 नद्या कमी होत्या. मग त्यांनी आणखीन काही दुसऱ्या नदीचा स्रोत शोधायचा प्रयत्न केला आणि मग आणखीन एक मानवनिर्मित अशा प्रकारचं ज्या ठिकाणी 5-6 नद्यांचं पाणी एकत्र येतं तो भदभदा तलाव असं त्याला म्हणतात. आणि मग कालवा खोदला आणि मग हे सगळं जे पाणी होतं एका मोठ्या तलावात एकत्र केलं. हा मोठा म्हणजे किती होता तर 316 स्क्वेअर मैल. 316 स्क्वेअर मैल एवढ्या भागातलं पाणी त्या ठिकाणी एकत्र येत होतं आणि त्या तलावाचा आकार परिघ होता 31 किलोमीटर, 31.something काहीतरी किलोमीटर एवढ्या प्रचंड. त्या तलावामध्ये अर्थातच छोटी मोठी बेटं होती, काही पर्वत माथे वर आलेले होते, काही लोकांची वस्तीसुद्धा होती आणि तशीन तशी त्यांनी ठेवून हा सगळा मोठा तलाव बांधला. भोजराजांनी त्याच्यामध्ये स्नान केलं, रोज तिथे त्या ठिकाणी स्नानाला येत असे आणि त्याचा मग चर्मरोग बरा झाला अशी ही कहाणी. त्याच्यानंतर तो तलाव जो आहे तो 400 वर्ष फंक्शनल होता. 400 वर्ष. गंमत म्हणजे आजही तो काही प्रमाणात का होईना पण फंक्शनल आहे. किती वर्ष लोटली बघा. आजकाल बांधलेल्या इमारती किंवा धरणं, रस्ते, पूल पटकन खचतात पण इथे मात्र असं झालं नाही. आजही इतक्या वर्षानंतर तो फंक्शनल आहे कारण त्याची बांधणी अशी केलेली होती की खालच्या बाजूला बेसळ ज्वालामुखीपासून पटकन थंड झाल्यानंतर जो खडक असतो त्याच्यावर हा बांधला होता आणि केवळ इंटरलॉकिंग पद्धतीने दगड आणि माती याचा वापर करून हा त्यांनी किती प्रगत आपलं स्थापत्यशास्त्र होतं बघा. हा आजही म्हणजे आता जे बडा तलाव ज्याला म्हणतात, भोजताल ज्याला म्हणतात, तो तर खूपच 12 किलोमीटर एवढाच त्याचा परिघ आहे. तरीही
हजारो हजारो लोकांची उपजीविका याच्यावर अवलंबून आहे. काही जण याच्यात शिंगाड्याची शेती करतात, काही मासेमारी करतात. जवळजवळ भोपाळचे 40% पाणी पुरवठा याच्यामधून होतो. याच्याशिवाय अनेक स्पोर्ट्स, वॉटर स्पोर्ट्स जे म्हणतात ते तिथे चालतात. त्याचबरोबर असंख्य आणि असंख्य लाखो तिथली जी जीवप्रणाली आहे, वनस्पती विविधता आहे आणि पक्षी प्राणी यांचा संचार जो आहे, फुलपाखरं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, आणि हे सगळं बघायला, दृष्टीचं सुख अनुभवायला असंख्य पर्यटक तिथे येतात. मोठ्या प्रमाणात पर्यटनाचा धंदा चालतो आणि कोट्यामध्ये रुपयांची उलाढाल होते. बघा, पहिलं 31 कुठे आणि आता 12 कुठे, तरीसुद्धा असं होतं. तर हा जो पहिला तलाव होता तो फंक्शनल होता, काहीच प्रश्न नव्हता. मधल्या काळामध्ये गेल्या वेळेला आपण बघितलं खिलजीने आक्रमण केलं होतं. खिलजीने आक्रमण केल्यानंतर त्यांनी काही गोष्टींचा नाश केलाच केला, पण मधल्या काळामध्ये परत एकदा एका गोंड राजाने ही सगळी जी संपत्ती आहे, राज्य आहे, ते आपल्या ताब्यात घेतलं. त्या गोंड राजाचा पराभव केला होशियांग शहा यांनी. हा जो होशियांग शहा होता हा माळव्याचा पहिला सुलतान म्हणून त्यांनी घोषित केलं. वर्ष होतं 1406. एवढंच नव्हे तर त्याचं मूळ नाव होतं अल्पखान, मूळ नाव होतं अल्पखान. आणि हा जो अल्पखान आहे त्याचे जे वडील आहेत दिलवर खान घोरी, दिलवर खान घोरी म्हणजे अल्पखान घोरी, वडील होते दिलवर खान घोरी, हे फिरोज शहा तुगलक या दिल्लीच्या सुलतानाच्या चाकरीत होते. मात्र त्या बापलेकांनी दोघांनी फुटून स्वतःला स्वतंत्र जाहीर केलं आणि होशियांग शहा ही पदवी घेतली आणि मग माळव्याचा सुलतान म्हणून तो दाखल झाला. सगळं पूर्णपणे जो काही आपण म्हणूया ताबा कारभाराचा आपल्या हातामध्ये घेतला. आणि मग त्याच्यानंतर इतर जे कोणी घराणी आली त्यांनी जे केलं ते यांनी सुद्धा केलं. सर्वत्र नाश, स्त्रियांचा बलात्कार सक्तीने काय म्हणूया कन्व्हर्ट करणं, देवळं तर किती पाडली, म्हणजे देवळांचं म्हणजे देवळांचं काय म्हणूया समुदाय होता या ठिकाणी, माणसांच्या बरोबरीनं देवळं इथे होती, ही सगळी देवळं नष्ट झाली. आणि हा तलाव पाडायच्या अगोदर त्यांनी महाकाल देव आणि त्याचबरोबर तिथला जो धार राजा, तिथे भोज राजा होता, त्याने एक मंदिर बांधलं होतं, त्याचं नाव आहे भोजेश्वर. अजूनही ते भोजेश्वर मंदिर पडक्या झडक्या याच्यामध्ये आहे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे, जे शिवलिंग आहे हे शिवलिंग जगातल्या सगळ्या शिवलिंगामध्ये सगळ्यात उंच असं शिवलिंग आहे. असं म्हणतात की पूर्वी हे जे काही शिवमंदिर होतं ते पांडवांनी बांधलं होतं. आपली आई, तिला शंकराची उपासना करायची होती आणि मग शंकराची उपासना करण्यासाठी कुंतीसाठी तिच्या मुलांनी म्हणजे पांडवांनी हे मंदिर बांधलं. ते मंदिर बांधताना आता डिटेल गोष्ट आपल्याला नाही सांगता येणार, पण एका रात्रीत बांधायचं त्यांनी आश्वासन दिलं होतं. दुर्दैवाने असं झालं की मंदिर अगदी शेवटचं काम पूर्ण होता होता सूर्योदय झाला आणि काम अर्धवट पडलं. मग कितीतरी वर्ष असं अर्धवट स्थितीत, मात्र कुंती तिथे येत होती, पूजा करत होती. आणि मग परत एकदा असंख्य राजांनी त्याच्यामध्ये डागडुजी करून ते मंदिर पूर्ण करायचा प्रयत्न केला. भोज राजांनी स्वतः मेहनत घेतली आणि हे मंदिर पूर्ण केलं, अत्यंत मोठं भव्य मंदिर. त्या या अल्पखान किंवा होशियांग शहा यांनी पहिल्यांदा हे मंदिर जमीनदोस्त केलं आणि मग मोर्चा वळवला धरणाकडे. कारण दिलं गेलं की माझा मुलगा त्या धरणामध्ये पडला आणि तो परत आलाच नाही. असंही कारण दिलं गेलं की व्यापारी इथले ना तक्रार करतात, तिथे ते चोरी करतात, दरोडे घालतात आणि मग धरणामध्ये जी छोटी छोटी बेटं झालेली आहेत त्या बेटांवर जाऊन लपतात. मात्र हे जे काही कारण आहे हे ते धरण पाडण्यासाठी योग्य होतं असं नाही. पण जे जे हिंदूंचं आपण पुढच्या वेळेला किंवा त्याच्या पुढच्या वेळेला कधीतरी नालंदा विद्यापीठ का पडलं तीही गोष्ट बघूया. पण कुठून तरी विध्वंस करायचा, हिंदू संस्कृतीचं जे जे ठेव आहे ती नष्ट करायची, हे एकमेव धोरण. आणि मग त्यांनी धरण पाडायचा आदेश दिला. धरण पडेना, एक दिवस गेला, दोन दिवस गेले, तीन दिवस गेले आणि मग शेवटी तोफा डागून पुरमंदिर आणि हे धरण पाडायचा प्रयत्न केला. जवळजवळ 3 महिने तोफा डागल्यानंतर हा तलाव होता हा फुटला. मात्र या तलावामध्ये इतकं पाणी होतं आणि नंतरही ते सगळे जलस्रोत इथे येऊन पाणी, कारण आत्ताच आपण बघितलं एक डाव्या हाताला धरण आहे, उजव्या हाताला धरण आहे, त्याच्यातून कालवे काढलेत आणि ते एकत्र आलेलं आहे. हा सगळाच्या सगळा
ओम प्रणालीचा त्यांना पसारा जो होता तो सगळा नष्ट करणं शक्य झालं नव्हतं. त्यामुळे जवळजवळ 3 वर्ष त्यातलं पाणी सुकायला लागेल एवढा मोठा हा धरणसाठा भोजताल हा पूर्वी होता हा नष्ट केला गेला केवळ आणि केवळ हिंदू द्वेष ह्या एकाच कारणासाठी. आत्ता मी तुम्हाला म्हटलं तसं ही गोष्ट सांगावी असं एवढ्यासाठी वाटलं की आत्ता आपल्या भारतामध्ये अशी एक चळवळ चालली आहे, कोणी काहीही बोलत आहे केवळ सत्तेसाठी की बांगलादेशमध्ये झालं ते भारतामध्ये होईल, त्या पंतप्रधानांना बाहेर काढा. आणि जर खरोखरी इथे आतंकवादी किंवा मूलतत्ववादी यांची जर सत्ता आली तर काय होऊ शकतं? आजचे जे मोठमोठे ब्रिज बांधले, टनेल बांधले, सगळं जाळं पसरलेलं आहे, असंख्य कारखाने, असंख्य वैभवाच्या खुणा भारत जिकडे तिकडे मिळवतो, ह्या सगळ्यांचं काय होईल? हा विचार जरा आपण मनात आणूया आणि मग किमान पुढच्या वेळेला मत देताना 10 वेळा विचार करूया. कोणाला मतं द्या हे मी सांगायची गरज नाही आहे. तुम्ही सगळे शहाणे आहात असं म्हणतात की आत्तासुद्धा खरोखरी मोदींचा पराभव कोणी केला तर हिंदूंनी केला. मतदान करायला आपण बाहेर गेलोच नाही. ते सगळं बाजूला ठेवा, जस्ट इमॅजिन करायचा प्रयत्न करा की झाली एक कहाणी. अशा असंख्य विहिरी, स्टेपवेल्स असतील, देवळं असतील किंवा असंख्य अशा अद्भुत कलाकृती, स्थापत्यशास्त्रामध्ये भारत प्रचंड प्रगत होता, या सगळ्या काळाच्या आड गेल्या. आज जर तुम्ही त्या परिसरात गेला तर हा छोटासा तलाव तो 1968 बांधला गेला, त्याला परत नाव दिलं गेलं भोज ताल. त्या भोज राजाचा पुतळा त्याच्या पाठी उभा आहे तिथे. याच्याशिवाय भोज राजाबद्दल सुद्धा जास्तीची माहिती नंतरच्या काळात पुन्हा शोधली गेली. पण एकच होतं सुदैवानी की असंख्य शिलालेख, असंख्य म्हणजे असंख्य शिलालेख, असंख्य भग्न मूर्ती, तोडलेल्या मूर्ती, या आजही तिथे जे काही सगळं झालं, जे पूर्वीच्या काळची रचना आणि नंतर केलेला त्याचा सगळा विध्वंस, त्याच्या खुणा या इथे रेंगाळत आहेत. खरं तर हा होशियांग शहा एक खूप मोठा होता अशाचा भाग नाही, पण एकच होतं की तो भारतातला नव्हता. भारत मातेवर, भारत मातेच्या सुपुत्रांवर त्याचं प्रेम नव्हतं. तो आला होता आक्रांता म्हणून आणि इथलं सगळं नष्ट करून आपलं नवं नाव, नवी संस्कृती, नवा धर्म त्याला इथे प्रस्थापित करायचा होता. मला वाटतं मी इथेच थांबते, शहाण्याला जास्ती सांगणं न लगे. तुम्ही जर यूट्यूब किंवा गुगलवर गेला तर ही सगळी माहिती डिटेलमध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. आजही हा बडा तलाव जसं लाखो लोकांना पोचतोय, असंख्य जीवांना पोचतोय आणि भोज आता ते भोजपूर नाही आहे पण भोपाळ राज्याची शान म्हणजे हा भोजताल आहे. तेव्हा जरूर या तलावाला भेट द्या आणि परत एकदा विचार करा. जेव्हा अशी लोकं बोलत आहेत त्यांना प्रोत्साहन द्यायचं, विरोध करायचा, गप्प बसायचं की काय करायचं? कारण तुमचं आणि माझं आयुष्य खरंच टांगणीला लागलेलं आहे. भारताची प्रगती ही कोणत्या क्षणी 26-11 होईल आणि टॉवर कोसळला तसा परत धुळीला मिळेल, इतक्या वर्षाची सगळी मेहनत, पाणी माती मोल होईल, पाण्याला मिळेल नाही म्हणत मी, कारण त्या अग्नीच्या भक्षस्थानी टाकतील, काय वाटतील ते करू शकतील. तेव्हा जरा सावध. नमस्कार आणि पुन्हा भेटूया. कृपा करून खास करून तरुण पिढीपर्यंत तुमच्या मित्रांमध्ये या सगळ्याची चर्चा करा. जे मला कळलं हे तुम्हालाही कळणं अगदी सोपं आहे. जर वेगवेगळं आता म्हटलं तसं भोजताल आहे, भोजराजा आहे किंवा आणखीन ही बेटवा नदी, ओम प्रणाली, ही सगळी माहिती तुम्हाला घरी बसल्या बसल्या मिळेल की तुम्ही वाचा. तुमच्या वृद्ध जी मंडळांची मंडळं असतात त्याच्यामध्ये चर्चा करा, तरुण मंडळींना सांगा, त्यांच्याशी बोला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. की म्हणणं खूप सोपं आहे हो आपली सत्ता यावी म्हणून, की बांगलादेशमध्ये घडलं तसं इथे घडू नये अशी कामना करणं हेच किती चुकीचं आहे. सगळ्या संस्कृतीला तिलांजली द्यायला आपण निघालो असं वाटत नाही का तुम्हाला? जरा विचार करा. म्हणून म्हटलं सुरुवातीला की अतिशय गंभीर असा हा विषय आहे. जसे आत्ता हे बघितलं तसं पुढच्या वेळेला किंवा त्याच्या पुढच्या वेळेला कधीतरी जसा विषय येईल तसं तर आणि बातमी माझ्या हाती लागली की नर्मदा पुरम हे नाव हौशियांग बात तसं तिथे आणखीन एक कमलापती नावाचं धरण बांधलं गेलं, सॉरी कमलापती नावाचं एक स्टेशन बांधलं गेलं, त्याची पण कथा अशीच आहे. ती आपण परत कधीतरी बघूया. नमस्कार.